हेलो डियर स्टूडेंट्स, वेलकम टू गुलबर्रिया एकेडमी। फ्रेंड्स, यापूर्वीच्या सेशन्स मध्ये आपण एका नवीन सीरीजला सुरुवात केली आहे, ज्या अंतर्गत आपण तुम्हाला द्वितीय सत्र मीन्स सेकंड टर्मचे सर्व विषयांचे पेपर सोडवण्यासाठी देत आहोत। तर आजच्या या सेशन मध्ये आपण तुम्हाला इयत्ता 6वी सायन्स म्हणजेच विज्ञान सेमी अँड इंग्लिश मीडियम चा पेपर सोडवणार आहोत। तुम्ही या व्हिडिओच्या सोबत सोबत सुद्धा हा पेपर सॉल्व करू शकता। तर हा पेपर व्यवस्थित पद्धतीने सोडवण्यासाठी याचा पीडीएफ फॉर्मॅट कुठे भेटेल हे तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी समजेलच। आता आपण सुरुवातीला या पेपर मधील प्रश्न लक्षात घेऊया, जाणून घेऊया आणि त्यांची उत्तरे सुद्धा लिहूया। तर या पेपर मधला क्वेश्चन फर्स्ट ए आहे, फिल इन द ब्लॅंक्स, मार्क्स 6। 6 मार्कांसाठी हा प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत। 6 वेगवेगळ्या रिकाम्या जागा आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। पहिली रिकामी जागा बघा, कॉमेट्स आर मेड ऑफ डॅश डॅश। दुसरी रिकामी जागा, द मॅग्नेट रिमेन स्टेडी इन अ डॅश डॅश डायरेक्शन। तिसरे असेल, अ डॅश डॅश इज अ नॅचरल सोर्स ऑफ लाईट। फोर्थ, द प्रोपोगेशन ऑफ साउंड डज नॉट ऑकर थ्रू अ डॅश डॅश। त्यानंतर फिफ्थ, द फोर्स ऑफ फ्रिक्शन ऑलवेज ऍट्स डॅश डॅश द मोशन। अँड द लास्ट वन, द मोशन ऑफ अन एरोप्लेन ऑन द रनवे बिफोर टेक ऑफ इट्स। आता याचे आन्सर्स आपण लिहूया, रिकाम्या जागा आपण फुलफिल करूया। आन्सर्स बघा, फर्स्ट फिल इन द ब्लँक आहे, कॉमेट्स आर मेड ऑफ डॅश डॅश, दॅट इज डस्ट आईस पार्टिकल्स। सेकंड, अ मॅग्नेट रिमेन स्टेडी इन अ डॅश डॅश डायरेक्शन, आन्सर नॉर्थ साऊथ डायरेक्शन। थर्ड, अ डॅश डॅश इज अ नॅचरल सोर्स ऑफ लाईट, आन्सर सन। त्यानंतर फोर्थ, द प्रोपोगेशन ऑफ साऊंड डज नॉट ऑकर थ्रू अ डॅश डॅश, आन्सर व्हॅक्युम। त्यानंतर फिफ्थ, द फोर्स ऑफ फ्रिक्शन ऑलवेज ऍट्स डॅश डॅश द मोशन, दॅट इज अपोजिट। अँड द लास्ट, द मोशन ऑफ एरोप्लेन ऑन द रनवे बिफोर टेक ऑफ इज डॅश डॅश, आन्सर लिनियर। आता त्या पुढचा प्रश्न क्वेश्चन फर्स्ट बी आहे, डिफाइन, जो की 4 मार्कांसाठी आहे। म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काही टर्म्स देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्या डेफिनेशन आपल्याला लिहायच्या, कोणत्या कोणत्या टर्म्सच्या डेफिनेशन आपल्याला लिहायच्या आहेत आपण पाहूया। वी हॅव टू राईट द डेफिनेशन ऑफ द ऍस्ट्रॉइड, सोर्स ऑफ साऊंड, रँडम मोशन अँड लास्टली मोशन। या 4 डेफिनेशन आपण लिहिणार आहोत। प्रत्येक डेफिनेशन ही 1 मार्क साठी असेल अँड त्या डेफिनेशन आपण आता व्यवस्थित पद्धतीने लिहूया। याचे आन्सर्स बघा आता। सो फर्स्ट डेफिनेशन आपण लिहिणार आहोत ऍस्ट्रॉइड याची। ऍस्ट्रॉइड म्हणजे काय? आन्सर, ऍस्ट्रॉइड्स आर स्मॉल सॉलिड ऑब्जेक्ट्स रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन ऑर्बिट्स। दे आर ऑल्सो नोन ऍज प्लॅनेटॉइड्स ऑर मायनोर प्लॅनेट्स। मिलियन्स ऑफ ऍस्ट्रॉइड्स हॅव बीन फाउंड बिटवीन द ऑर्बिट्स ऑफ मार्स अँड ज्युपिटर। सेकंड डेफिनेशन आपण लिहिणार आहोत सोर्स ऑफ साऊंड बद्दल। आन्सर, द सोर्स ऑफ साऊंड कॅन बी बोथ नॅचरल अँड मॅनमेड। फ्यू एक्झाम्पल्स ऑफ नॅचरल साऊंड सोर्सेस आर ह्युमन्स, ॲनिमल्स, फ्लोइंग वॉटर, अवलांचेस अँड मेनी मोर। सोर्सेस ऑफ मॅनमेड साऊंड्स आर व्हीकल्स, फॅक्टरीज, फॅन्स, एक्सप्लोजन्स एक्सेट्रा। त्यानंतर थर्ड डेफिनेशन आपण लिहिणार आहोत रँडम मोशन बद्दल। रँडम मोशन इज डिफाइंड ऍज द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट विथ नो स्पेसिफिक पाथ बट अंडर गोज सडन चेंजेस इन इट्स मोशन। एक्झाम्पल ऑफ रँडम मोशन इज फ्लाइंग ऑफ काइट। त्यापुढे नेक्स्ट आहे, दॅट इज फोर्थ वन, मोशन। मोशनचे डेफिनेशन बघा, द मुवमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन। अ कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑल द मुव्हिंग बॉडीज इज दॅट दे चेंज देअर पोझिशन विथ टाइम। अन ऑब्जेक्ट इज
said to be in motion or moving when its position changes with time. इथे आपला हा प्रश्न संपतो. आता त्या पुढील प्रश्न आपण बघूया. आपला पुढील प्रश्न आहे क्वेश्चन 2A. एक्सप्लेन इन युअर ओन वर्ड्स गिविंग वन एक्झाम्पल इच 5 मार्क्स. इथे आपल्याला काही वेगवेगळे मोशन आणि फोर्स दिलेले. तर आपल्याला ते फोर्स आणि मोशन काय असतात हे एक्सप्लेन करायचंय. एक एक उदाहरण देऊ. तर याचं उत्तर आता आपण व्यवस्थित पद्धतीनं लक्षात घेऊया. आन्सर लिनियर मोशन. आन्सर बघा. अन ऑब्जेक्ट इज सेड टू हॅव लिनियर मोशन इफ इट मूव्स फ्रॉम वन पॉइंट टू अनदर इन अ स्ट्रेट लाईन. फॉर एक्झाम्पल द मोशन ऑफ अ मूव्हिंग कार ऑन अ स्ट्रेट रोड. सेकंडली मस्क्युलर फोर्स. आन्सर द फोर्स अप्लाइड बाय द ऍक्शन ऑफ मसल्स इन अवर बॉडी इज टर्म ऍज द मस्क्युलर फोर्स. For example, when you pick up a book placed on the table using your hands, you apply muscular force. त्यानंतरच तिसरं आहे periodic motion. A motion that repeats itself after equal intervals of time is called periodic motion. An example, motion of pendulum. त्यानंतर आहे electrostatic motion. So answer बघा. The electric force between stationary charged bodies is conventionally known as electrostatic force. For example, the attraction of paper to a charge scales by rubbing to hair. Last, magnetic force. Answer, magnetic force is the force which gets attracted by magnets to another magnet or metal. For example, pin holder. आता त्या पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. पुढील प्रश्न असेल आपला क्वेश्चन 2B. क्वेश्चन 2B आहे मॅच द पेअर्स विच इज अ 5 मार्क्स. इथे आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत तर त्या जोड्या आपण आता जुळवूया. आन्सर्स अँड ऑक्स पुलिंग अ कार्ट मस्क्युलर फोर्स. सनलाइट हीट एनर्जी. मिरर इन्वर्टेड इमेज. ज्युपिटर स्टॉर्मी प्लॅनेट. फिफ्थ मिल्की वे मंदाकिनी. इथे आपला हा क्वेश्चन 2 आणि त्यामधले सब क्वेश्चन संपतात. मीन्स आता आपण थर्ड क्वेश्चन कडे वळतोय. थर्ड क्वेश्चन मधलं फर्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत. क्वेश्चन 3A आहे आन्सर द फॉलोइंग विच इज अ 5 मार्क्स. त्यामध्ये फर्स्ट बघा वाय मशीन्स हॅव टू बी मेंटेन. सेकंड वाय इट इज मीन्ट बाय व्हॉट इज मीन बाय नॉइज पोल्युशन. तिसरा प्रश्न आहे आपला व्हॉट आर टाइप्स ऑफ गॅलेक्सीज. Fourth, what is mean by weight? And the fifth, last one, which are the types of motions? आता याचे answers आपण बघूया. So first question चा answer काय बघा. Why machines have to be maintained? Answer, soiled, dusty parts create more friction. Some parts affect by the weather, rust and erodes. Machines get damaged or become useless due to such wear and tear. To avoid this, it is very important to take care of machines. Second question, what is mean by noise pollution? Answer, noise pollution is considered to be any unwanted or disturbing sound that affects the health and well-being of humans and other organisms. पुढचा तिसरा प्रश्न. Question number 3, what are the types of galaxies? Answer, there are 3 types of galaxies. First, elliptical galaxies, spiral galaxies and spiral oval galaxies. अशे 3 प्रकार आहेत. त्या पुढे नेक्स्ट बघा, what is mean by weight? Answer, weight is the force exerted on a body due to gravitational pull of earth. And the last question, what are the types of motion? Answer, linear, rotatory, oscillatory are the different types of motions. इथे आपला हा प्रश्न संपतो. आपण आता त्या पुढील प्रश्नाकडे वळतोय. त्या पुढील प्रश्न आहे क्वेश्चन 2C. म्हणजे चुकून इथे बाय मिस्टेक सी झालेला आहे तेवढं लक्षात घ्या. तर हा क्वेश्चन 2B आहे ऑड मॅन आउट. इथे आपल्याला 3 वेगवेगळे गट दिलेले आहेत आणि त्यांच्यामधला वेगळा शब्द आपल्याला ओळखायचा आहे जो की 3 मार्कांचा प्रश्न आहे. त्यांचे उत्तर आहे आपण आता पाहूया.
आंसर्स बघा. फर्स्ट ग्रुप क्लोथ, पान, रेयॉन अँड थ्रेड. याच्यामध्ये ऑड वन असेल पान, कारण रेयॉन, थ्रेड आणि क्लोथ हे फक्त कपड्यांशी रिलेटेड आहेत. सेकंड मँगो, बनियान, जोवार अँड बाजरी. याच्यामध्ये बनियान वेगळा आहे कारण हा खूप वर्ष जगणारा प्लांट आहे, इतर कमी वर्ष जगणारे प्लांट्स आहेत. थर्ड बघा डिअर फिश, ह्युमन अँड वर्म्स. यांच्यामध्ये वेगळा असेल वर्म्स, बिकॉज डिअर फिश अँड ह्युमन्स आर व्हर्टिब्रेट्स अँड वर्म्स आर इनव्हर्टिब्रेट्स. आता इथे आपला हा क्वेश्चन 3 संपतो. आपण आता या पेपर मधला जो आपला फोर्थ क्वेश्चन आहे त्याच्याकडे वळतोय. आपला क्वेश्चन 4A आहे, राईट डिफरन्स ऑफ फॉलोइंग, विच इज ऑफ 6 मार्क्स. आपल्याला 3 महत्वाच्या गोष्टींमधला जो फरक आहे तो स्पष्ट करायचा आहे. त्यामध्ये फर्स्ट ऑसिलेटरी मोशन आणि लिनियर मोशन मधला फरक, सेकंडली द फोर्स ऑफ फ्रिक्शन अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स मधला फरक, अँड थर्ड लिनियर मोशन अँड रँडम मोशन यामधला फरक आपल्याला स्पष्ट करायचा आहे. तर तो आपण आता व्यवस्थित पद्धतीनं स्पष्ट करूया. तो आपल्याला डिफरन्स करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला 2 कॉलम्स बनवावे लागतील, राईट. मग आपण 2 कॉलम्स बनवल्या तसं समजा. या ठिकाणी फर्स्ट कॉलम मध्ये वी विल राईट अबाउट ऑसिलेटरी मोशन अँड इन सेकंड कॉलम वी विल राईट अबाउट लिनियर मोशन. ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय? त्याचा फर्स्ट पॉइंट, द टाइप ऑफ मोशन इन विच द ऑब्जेक्ट मूव्स टू अँड फ्रो रिपीटेडली अबाउट अ मीन ऑर अ फिक्स्ड पोझिशन इज नोन ऍज ऑसिलेटरी मोशन. या उलट लिनियर मोशन बघा काय असतो, द टाइप ऑफ मोशन इन विच द ऑब्जेक्ट मूव्स फ्रॉम वन पॉइंट टू अनदर इन अ स्ट्रेट लाईन इज कॉल्ड लिनियर मोशन. आता ऑसिलेटरी मोशनचे एक्झाम्पल्स, फॉर एक्झाम्पल मुवमेंट ऑफ अ पॅंडुलम ऑफ अ क्लॉक. लिनियर मोशनचे एक्झाम्पल्स, व्हेकल्स मुव्हिंग ऑन अ स्ट्रेट रोड. त्यानंतरचा डिफरन्स आपण पाहणार आहोत, दॅट इज द फोर्स ऑफ फ्रिक्शन अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. यामध्ये हे आपण 2 कॉलम्स करणार. फर्स्ट कॉलम मध्ये आपण द फोर्स ऑफ फ्रिक्शन बद्दल लिहूया अँड सेकंड कॉलम मध्ये आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल. द फर्स्ट पॉइंट फ्रॉम द फोर्स ऑफ फ्रिक्शन, द फोर्स ऑफ फ्रिक्शन इज क्रिएटेड बिटवीन टू रफ प्लेसेस. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलरेडी प्रेझेंट ऑन द अर्थ अँड इट्स ऍक्ट ऑन द ऑब्जेक्ट्स प्रेझेंट ऑन द अर्थ. द फ्रिक्शनल फोर्स आर ऍक्ट अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मोशन अँड इट्स इनक्रीजेस ऑर डिक्रीजेस. And the gravitational force pulls things towards down. If they are upwards, it is not. त्या पुढे बघा, त्या पुढचा नेक्स्ट आहे तिसरा डिफरन्स लिनियर मोशन आणि रँडम मोशन यामधला. याचे 2 कॉलम्स जर आपण केले त्या ठिकाणी लिनियर मोशन आणि रँडम मोशन याच्यामधला जो फरक आहे तो आपण पाहूया. तर लिनियर मोशन मधला फर्स्ट पॉइंट, द टाइप ऑफ मोशन इन विच द ऑब्जेक्ट मूव फ्रॉम वन पॉइंट टू अनदर इन अ स्ट्रेट लाईन इज कॉल्ड लिनियर मोशन. रँडम मोशन बघा, द टाइप ऑफ मोशन इन विच द डायरेक्शन ऑफ मोशन अँड द स्पीड ऑफ अन ऑब्जेक्ट चेंजेस कंटिन्युअसली इज कॉल्ड रँडम मोशन. लिनियर मोशनचं एक्झाम्पल, व्हेकल्स मुव्हिंग ऑन अ स्ट्रेट रोड. रँडम मोशनचं एक्झाम्पल, चिल्ड्रन प्लेइंग इन अ गार्डन. आता त्या पुढचा क्वेश्चन फोर्थ बी असणार आहे आपला, तो आपण सुरुवातीला लक्षात घेऊया आणि मग त्याला सॉल्व करूया. तो आपला क्वेश्चन फोर्थ बी आहे, आन्सर इन ब्रीफ, विच इज ऑफ 6 मार्क्स, म्हणजे 2 मार्कासाठी एक प्रश्न असणार आहे. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, हाऊ इज अन इलेक्ट्रोमॅग्नेट मेड. सेकंड क्वेश्चन, व्हॉट आर द व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी. अँड थर्ड क्वेश्चन, व्हॉट थिंग्स आर नेसेसरी फॉर द फॉर्मेशन ऑफ अ शॅडो. याचे आन्सर्स आपण बघू. फर्स्ट क्वेश्चन बघा, हाऊ इज इलेक्ट्रोमॅग्नेट मेड. आन्सर, अन इलेक्ट्रोमॅग्नेट इज मेड बाय रॅपिंग अ कॉइल वायर अराउंड अ रॉड ऑफ आयर्न. मॅग्नेटिक स्ट्रेंथ इन्क्रीजेस विथ द इन्क्रीज इन नंबर टर्न्स इन द कॉइल. त्यापुढे बघा, नेक्स्ट क्वेश्चन आपला, व्हॉट आर द व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी. सो देर आर डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. एनर्जी कम्स इन 6 बेसिक फॉर्म्स, केमिकल, इलेक्ट्रिकल, रॅडियंट, मेकॅनिकल, थर्मल अँड न्यूक्लिअर. त्या पुढचा शेवटचा प्रश्न, व्हॉट थिंग्स आर नेसेसरी फॉर द फॉर्मेशन ऑफ अ शॅडो. आन्सर, द थिंग्स नेसेसरी फॉर द फॉर्मेशन ऑफ अ शॅडो आर अ सोर्स ऑफ लाईट. सेकंडली, अ ओपेक ऑब्जेक्ट व्हिच शॅडो हॅज टू बी फॉर्म. थर्ड, अ स्क्रीन ऑन व्हिच शॅडो इज टू बी फॉर्म.
And here we have completed our all paper with solution. I hope तुम्हाला हा overall paper लक्षात आला असावा. तर friends, या overall session मध्ये तुम्हाला काही अडचणी असतील तर लगेच comment करा किंवा आपला जो official number आहे त्यावरती तुम्ही message करू शकता. तर हा पेपर तुम्ही स्वतः व्यवस्थित पद्धतीने सॉल्व करण्यासाठी याचा PDF फॉर्मॅट तुम्हाला गुरुवरिया अकॅडमी या ऍप्लिकेशन वरती मिळेल. त्यासाठी प्ले स्टोअर वरती जा, गुरुवरिया अकॅडमी सर्च करा आणि आपलं हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा. हे ऍप्लिकेशन सर्वांसाठी संपूर्णपणे फ्री आहे, मोफत आहे. तर या हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर सुरुवातीला साइन अप वरती क्लिक करा, साइन अप करा, त्यानंतर लॉग इन करा. या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला तुम्ही निवडलेल्या विषयाचा पेपर स्टडी मटेरियल या सेक्शन मध्ये PDF सेक्शन मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी मिळेल. त्याबरोबर इतरही विषयांचे सर्व पेपर्स तुम्हाला मिळतील. तर त्याच्या वरच्या किंवा खालच्या दिशेला तुम्हाला क्वेश्चन बँक नावाचा फोल्डर दिसेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही निवडलेल्या विषयाच्या चॅप्टर्सचे नेम्स और पाठाचे नेम तुमच्या स्क्रीनवरती येतील. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्वेश्चन बँक्स मिळतील. तर ते सर्व क्वेश्चन बँक सुद्धा तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. तर आपल्या ऍप्लिकेशन वरती फक्त पेपर्सच नव्हे तर सर्व विषयांचे नोट्स, असाइनमेंट, टेस्ट सुद्धा मिळतात. त्याचप्रमाणे सर्व विषयांचे रेकॉर्डेड लाईव्ह रेकॉर्डेड व्हिडिओज, लाईव्ह लेक्चर्स, लाईव्ह टेस्ट या सर्व गोष्टी सुद्धा आपल्या ऍप्लिकेशन मध्ये आहेत. त्याचप्रमाणे या ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल. काही ठिकाणी जाऊन तुम्ही हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता. आपले काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्याही लिंक्स तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील. त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्यापासून ते पूर्णतः पेपर मिळवेपर्यंतची जी प्रोसेस आहे त्यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर त्यासाठी आपला जो ऑफिशियल नंबर आहे त्यावर तुम्ही मेसेज करू शकता. तर खूप छान पद्धतीने अभ्यास करा, खूप सारे पेपर सॉल्व करा, खूप छान प्रॅक्टिस करा, म्हणजे निश्चितपणे तुम्हाला खूप छान मार्क्स मिळतील. तर या ठिकाणी आपण थांबूया, लवकरच भेटू आपण या सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.